आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकांचे सप्लिमेंट आहे. कारण का, तर ज्या वेळेला आपण एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतो, फॉर एक्झाम्पल डी बाय डी एक्स ऑफ साईन एक्स, साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? कॉस एक्स. आणि इंटिग्रेशन मध्ये नेमकं उलट, की इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू काय होतं? साईन एक्स. आणि प्लस सी, सीला काय म्हटलं जातं? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. म्हणजे त्याचा अर्थ साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह जर कॉस एक्स असेल तर कॉस एक्स इंटिग्रेशन काय असतं? साईन एक्स प्लस सी असेल. म्हणून इथे आपण एक रूल विचारात घेऊ की डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स जर असेल इज इक्वल टू जर जी ऑफ एक्स, म्हणजेच एफ ऑफ एक्स या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर जी ऑफ एक्स असेल तर इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स डी एक्स बरोबर काय होतं? एफ ऑफ एक्स प्लस सी. यावरूनच आपल्याला जाणवत येतं की ज्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे त्याला इंटिग्रेशन समजायला अजिबात अवघड जाणार नाही. फॉर एक्झाम्पल हे साईन एक्स, समजा आपण एक्स डेरिव्हेटिव्ह काय, डी बाय डी एक्स ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय सांगा? वन. आणि म्हणून इंटिग्रेशन ऑफ वन डी एक्स इज इक्वल टू काय येणार आहे? एक्स प्लस सी. हा स्टँडर्ड फॉर्म्युला, डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज इक्वल टू वन. आणि म्हणून वन डी एक्स इज इक्वल टू काय होतं? एक्स प्लस सी. असे आपल्याला सर्वच्या सर्व फॉर्म्युले प्रूव्ह करता येतात. फॉर एक्झाम्पल समजा आपण इथे वन डी एक्स आहे, त्याचप्रमाणे डी बाय डी एक्स ऑफ ई रेश टू एक्स, ई रेश टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय? ई रेश टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेश टू एक्स. आणि म्हणून ई रेश टू एक्स इंटिग्रेशन सुद्धा काय येणार आहे? ई रेश टू एक्स प्लस सी. तसंच नंबर थ्री, डी बाय डी एक्स ऑफ ए रेश टू एक्स, ए रेश टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं? ए रेश टू एक्स इंटू काय मिळतं? आपल्याला लॉग ए मिळतं. आणि म्हणून इंटिग्रेशन ऑफ ए रेश टू एक्स डी एक्स इज इक्वल टू, मात्र ए रेश टू एक्स जो येतो ए रेश टू एक्स ॲज इट इज, आणि आपण काय येतं? लॉग ए. आणि प्लस काय येतं? सी. हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आणखीन कोणकोणते स्टँडर्ड फॉर्म्युला आहे? तर स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये सर्व ट्रिग्नॉमेट्री, चौथा फॉर्म्युला पाठ ट्रिग्नॉमेट्रीचा, डी बाय डी एक्स ऑफ साईन एक्स, साईन एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं सांगा? कॉस एक्स. आणि म्हणून इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू काय होतं? साईन एक्स प्लस. त्याचप्रमाणे पाचवा फॉर्म्युला आपण विचारात घेऊ की डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स डी, कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह काय? मायनस साईन एक्स. कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं? मायनस साईन एक्स. पण आता इथं घेताना आपण मायनस साईन एक्स इंटिग्रेशन घेणार नाही, आपण साईन एक्स इंटिग्रेशन घेऊ. आणि म्हणून साईन एक्स डी एक्स, साईन एक्स इंटिग्रेशन, कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह काय? मायनस साईन एक्स. समजा हे मायनस इकडे जर दिलं तर मायनस कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह काय येणार? प्लस साईन एक्स येणार. आणि म्हणून साईन एक्स इंटिग्रेशन जे आहे ते काय येणार आहे? मायनस कॉस एक्स आणि प्लस सी. आपला गोंधळ जो आहे तो या बाबतीत होत असतो की साईन एक्स डेरिव्हेटिव्ह काय? कॉस एक्स असतं. कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं? मायनस साईन एक्स. हे इंटिग्रेशनमध्ये उलटं ध्यानात ठेवायचं, साईन एक्स डेरिव्हेटिव्ह काय? कॉस एक्स आहे, परंतु कॉस एक्स इंटिग्रेशन साईन एक्स. कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं? मायनस साईन एक्स. मात्र कॉस एक्स इंटिग्रेशन प्लस साईन एक्स. कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह काय? मायनस साईन एक्स. पण साईन एक्स इंटिग्रेशन मात्र काय असतं? मायनस कॉस एक्स प्लस सी. आता असे बरेचसे फॉर्म्युले जे आहेत ते आपल्याला सांगता येतील. आता स्टँडर्ड फॉर्म्युले जे आपल्याला लागतात तेच आपण सध्या पाहणार आहोत. त्यामध्ये समजा स्टँडर्ड फॉर्म्युला इंटिग्रेशनचा आणखीन एक आहे, कोणता? एक्स रेश टू एन डी एक्स याचं इंटिग्रेशन. एक्स रेश टू एन डी एक्स इंटिग्रेशन काय होतं? एक्स रेश टू एन प्लस वन आपण काय? एन प्लस वन आणि प्लस सी. हे स्टँडर्ड फॉर्म्युला. यावरून अनेक एक्झाम्पल आपल्याला विचारात घेता येते. फॉर एक्झाम्पल एक्स रेश टू फाईव्ह चं इंटिग्रेशन काय काढता येईल सांगा? एक्स रेश टू फाईव्ह. एन जो आहे तो एन रिप्लेस करायचा, एन च्या ऐवजी किती ठेवायचं?
किती ठेवायचं 5 म्हणजे काय ना सांगा x^6/6 आणि प्लस काय आलं c या प्रकारे आता काही स्टँडर्ड फॉर्म्युले जे आहेत त्याचा आपण विचार करू की ज्यांचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती tan x चा डेरिव्हेटिव्ह काय tan x चा डेरिव्हेटिव्ह काय x2 म्हणून d/dx ऑफ जर आपण tan x घेतलं तर tan x चा डेरिव्हेटिव्ह काय तर x2 म्हणून x2 इंटिग्रेशन काय तर x2 इंटिग्रेशन इंटिग्रेशन ऑफ x2 dx = काय होतं tan x + c मात्र आता तुम्हाला हा विचारलेला असेल की ठीक आहे साईनचं इंटिग्रेशन आपण काढलं कॉसचं काढलं टॅनचं इंटिग्रेशन का नाही काढलं पण तोपर्यंत आपल्याला माहीत पडणार नाही की टॅन एक्स हे कुणाचं डेरिव्हेटिव्ह आहे त्याने ज्या वेळेला एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती पडेल त्यावेळेला त्या फंक्शनचं इंटिग्रेशन म्हणजे टॅन एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला काढता येईल आता यामध्ये d/dx ऑफ tan x = x^2 तसंच d/dx ऑफ cot x = काय सांगा cot x = - cos x^2 याच प्रकारे cos x = - sin x आहे म्हणून मी घेताना इंटिग्रेशन कोणाचं घेतलंय sin x चं घेतलं आणि मायनस जे चिन्ह आहे ते कुठे दिलंय उत्तराला दिलंय मी तर cot x चं डेरिव्हेटिव्ह काय आपल्याकडे - cos x^2 आहे कळलं का मी काय म्हणतो cot x = - cos x^2 म्हणून cos x^2 इंटिग्रेशन काय होणार सांगा बघा cos x^2 इंटिग्रेशन cot x = - cos x^2 हे माहिती आहे तुम्हाला cot x = काय - cos x^2 म्हणून cos x² इंटिग्रेशन मात्र काय येणार मायनस साईन याला द्या मायनस cot x आणि प्लस काय येणार आहे c तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व जे फॉर्म्युले जे आहेत हे फॉर्म्युले आपल्याला या प्रकारे ज्यांना डेरिव्हेटिव्ह त्यांचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे त्यांचं इंटिग्रेशन ताबडतोब आपल्याला काढता येतं पण हेही जाणत घ्या की कोणत्याही फंक्शनचं इंटिग्रेशन काढता येतच असतं कोणत्याही फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह सुद्धा काढता येतच असतं फक्त मेथड ज्या आहेत त्या मेथड त्या त्या वेळेला वेगवेगळ्या मेथड आपल्याला करता येतात ठीक आहे.